पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिनांक 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ऊस उत्पादक व सभासद यांना साखर वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळ सभेत झालेल्या निर्णयानुसार सभासद व ऊस उत्पादक यांना दरवर्षीप्रमाणे दीपावलीनिमित्त गट ऑफिस व गावनिहाय सवलतीच्या दरात साखर वाटप होणार असल्याची माहिती भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर पाळत साखर वाटपास कारखाना प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच ज्या ऊस उत्पादकांना व सभासदांना नियोजनाप्रमाणे साखर घेता येणार नाही त्यांनी कारखाना साईटवर साखर वाटप होणार असल्याची माहितीही यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली आहे. राजू देवडे, समाज दर्पण, आंबेगाव. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.